मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकरता एक ब्रेकिंग न्यूज या वेळेच्या माध्यमातून आणलेली आहे. एक खुश खबर आहे, यंदाच्या होळीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे चिन्ह. सरकार करणार डीएमध्ये 4% वाढ. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. शासन आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवसांमध्ये एक मोठी भेट देणार आहे. ती मोठी भेट म्हणजे केंद्र सरकार शासकीय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4% वाढ करणार आहे अशी माहिती मिळाली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी 1 मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये डीए वाढीबाबत मान्यता मिळण्याची शक्यता दिसत आहे. ज्यावेळीपासून कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होऊन तेव्हापासून पगारातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यंदाच्या होळीपूर्वीच केंद्र सरकार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत SIPCPIच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून आलेली आहे. पण डिसेंबर महिन्यामध्ये SICPIच्या आकडेवारीमध्ये घसरण झालेली देखील आपल्याला दिसून आलेली आहे. मित्रांनो, नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये डिसेंबर महिन्याची आकडेवारी ही 132 अंकावर घसरून आलेली आहे. ऑक्टोबर यासोबतच नोव्हेंबरमध्ये हा आकडा 132 वर होता. सप्टेंबर महिन्यातील आकडेवारी बघितली तर 131 होती. याशिवाय जुलैमधील आकडेवारी बघितली तर 129 इतकी होती. महागाई भत्ता वर्षातून 2 वेळा वाढविला जातो मित्रांनो, हे आपल्याला माहीतच आहे. आणि 2023 मधील 9 वर्षामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये अजून सुद्धा एकही वाढ झालेली नाही. जर डीएमध्ये 4% वाढ झाली तर कर्मचाऱ्यांना एकूण डीए हा थेट 42% पोहोचेल. डीए वाढीचा कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होणार फायदा मित्रांनो. जर कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये केंद्र सरकारने वाढ केली तर या माध्यमातून 68 लाख पेन्शन धारकांना, याशिवाय 47 लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. यंदा केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी गोड करेल अशी चिन्ह दिसत आहे. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.